मुलांनो, हे चेंडू पहा. चेंडूचा आकार गोल असतो हे तुम्हाला ठाऊकच आहे. चेंडू सारख्या दिसणाऱ्या आकाराला गोल असे म्हणतात. चेंडूला एकही कडा नाही आणि एकही कोपरा नाही. चेंडूला इष्टिका चिती सारखा सपाट तळही नाही. चेंडूचा पृष्ठभाग सतत वळत जात असतो. याचा अर्थ चेंडूचा पृष्ठभाग हा वक्र पृष्ठभाग आहे. समजले का मुलांनो? चेंडूला एकही कडा नाही आणि एकही कोपरा नाही, मात्र चेंडूचा पृष्ठभाग हा वक्र पृष्ठभाग आहे. मुलांनो, तुम्ही आता एक गंमत करून बघायची. पॅड किंवा वही घ्यायची आणि एक चेंडू घ्यायचा. त्याची घसरगुंडी बनवायची पॅडची. त्यावरून चेंडू घसरेल की घरंगळेल हे शोधायचं. निश्चितच चेंडूचा पृष्ठभाग हा वक्र पृष्ठभाग असल्यामुळे घसरगुंडीवरून चेंडू घरंगळेल. अच्छा मुलांनो.